नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक छान अशी गोष्ट घेऊन आलेली आहे. पण गोष्टीचं नाव सांगण्या अगोदर मुलांनो, तुम्ही जर आतापर्यंत ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे शापित राजपुत्र. कथेचं नाव काय आहे? शापित राजपुत्र. पहा, विजयनगरीत एक राजा राज्य करीत होता. त्याला मुलबाळ नव्हते. त्याने पुष्कळ जप तप केले पण मूल काही झाले नाही. त्यामुळे राजा आणि दोघे नेहमी उदास असले. एकदा एक जादूगार जादूचा वेश घेऊन आला आणि राजाला म्हणाला, जर तुम्ही मला वचन देत असाल तर मी तुम्हाला दोन मुलगे देईन. राजा म्हणाला, मूल होण्यासाठी मी काय हवे ते करीन. मग साधू म्हणाला, तुम्हाला दोन मुलगे लवकरच होतील पण ते 10 वर्षांचे झाल्यावर तुम्ही मला दिले पाहिजे. राजाने विचार केला की 10 वर्ष म्हणजे पुष्कळ अवकाश आहे आणि त्याने साधूला 10 वर्षांनी मुलगे देण्याचे वचन दिले. साधूने सांगितल्याप्रमाणे राजाला जुळे मुलगे झाले. मुलगे देखणे आणि हुशार होते. 10 वर्ष केव्हा निघून गेली ते राजा राणीला कळलेही नाही. आणि एक दिवस तो साधू राजवाड्यात आला आणि मुलगे मागू लागला. राजाने मुलगे देण्याचे नाकारले पण साधूने मायेच्या बळाने त्यांना खेचून नेले. त्याने मुलांना रानात नेले. त्याने थोरल्यामुळे राजाची शिकवण दिली आणि धाकट्याला जादूगाराची. इकडे राजा राणी मुलांना शोधत हिंडू लागले. योगायोगाने त्यांना धाकटा मुलगा नदीच्या काठी आढळला. राजा राणीने त्याला, तू आमच्या बरोबर चल असे म्हटले. मुलाच्या मनात सुद्धा त्यांच्या बरोबर जायचे होते पण साधूने त्याच्यावर कडक नजर ठेवली होती. त्याच्या नजरेतून राजा राणी आणि मुलांचीही भेट सुटली नाही. तो अतिशय संतापला. त्याने त्यांना शिळ घेऊन खुलून लावली. पण आता दुसऱ्या मुलाच्या मनात आपण नामांकित जादूगार होण्यापेक्षा मोठा राजा व्हावे ही आकांक्षा दृढ झाली. त्याला ती स्वस्थ बसू देईना. तेव्हा एका रात्री त्याने घोड्याचे रूप घेतले आणि तिथून पळ काढला. तो आपल्या राज्यात परत आला. तो राजा राणीला म्हणाला, आई बाबा मी काय सांगतो ते नीट ऐका. माझ्या लगाम कधी पुनरा देऊ नका. दुसऱ्या दिवशी राजा राणी थोरल्या राजकुमाराला एका राजाकडे विकायला घेऊन गेले. राजाने 500 सुवर्णमुद्रा देऊन घोडा खरेदी केला पण राजा राणीने लगाम मात्र त्या राजाला द्यायचे नाकारले. रात्री राजकुमार आपल्या आई वडिलांकडे परत आला. त्यांना पैसे मिळाले आणि घोडा देखील मिळाला. तो साधू मुलाच्या शोधातच होता. त्याला घोड्याबद्दल कळले. तो राजा राणीकडे गेला आणि त्याला 500 सुवर्णमुद्रा देऊन तो लगाम मागितला. त्याने लगाम साधूला दिला. तो घेऊन साधू निघून गेला. घोड्याला सारे कळले. मग लगामाच्या मालकाच्या मागोमाग त्याला जाणेच प्राप्त होते. त्याला घेऊन साधू नदीवर गेला. त्याच्या मनात तिथे स्नान करायचे होते. नदीवर गेल्यावर घोड्याने माशाची रूप घेतली आणि पाण्यात उडी घेतली. साधूने जो मासा पकडला इतक्यात एका घरीने झडप घालून तो मासा उचलून नेला. त्याबरोबर साधू ससाना होऊन घारीच्या मागे लागला. तेव्हा घारीने बाहेर तो मासा खाली टाकून दिला. तो मासा सुदैवाने एका राजकन्याच्या बागेत पडला. राजकन्या खिडकीत बसली होती. त्या माशाचा राजपुत्र झाला. राजपुत्राने आपली सारी कथा तिला सांगितली. राजपुत्राचे रूप पाहून आणि त्याची कहाणी ऐकून राजकन्याचे त्याच्यावर प्रेम बसले. तिने त्याच्याशी लग्न केले. त्यानंतर तो राजपुत्र मोत्यांची माळ झाला. राजकन्या सदैव ती माळ आपल्या गळ्यात घालून असायची. साधू एक दिवस त्या राजवाड्यात आला आणि त्याने तरे तरेचे डोंबाऱ्याचे आणि जादूचे प्रयोग करून दाखवतो असे राजाला सांगितले. राजाने मांडव घातला. खेळ बघायला लोकांची गर्दी जमली. खेळ खरोखरीच अप्रतिम झाली. ते पाहून राजा संतुष्ट झाला आणि त्याने साधूला, तुला काय हवे असे विचारले. साधू म्हणाला, राजा तुझी मुलगी जी मोत्यांची माळ घालते ती मला दे. राजकन्याने माळ देण्याचे नाकारले पण मागाहून वडिलांनी सांगितले. तेव्हा तिने ती माळ जमिनीवर टाकली. त्याबरोबर माळ तुटली आणि मोती विखरल्यावर साधूने कोंबड्याचे रूप घेतले आणि तो एक मोती गिरणार इतक्यात त्या मोत्यांनी मांजराचे रूप घेऊन कोंबड्यावर झडप घालून त्याला ठार केले.
त्याबरोबर तो राजपुत्र आपल्या खऱ्या स्वरूपात प्रकट झाला तेव्हा सर्व लोकांना फार आनंद झाला. त्यांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले. अशा प्रकारे त्या हुशार शापित राजपुत्राने कसे वेगवेगळे रूप घेऊन स्वतःची त्या साधू कडून सुटका करून घेतली या कथेतून तुम्हाला पाहायला मिळाले. जर तुम्हाला याची कथा आवडली तर कथेला जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.